नमस्कार. युलर मेथड्स वापरून ओडीई सोडवणे यावरील स्पोकन ट्युटोरियल मध्ये आपले स्वागत. या ट्युटोरियलच्या शेवटी शिकणार आहोत सायलॅब मध्ये युलर आणि मॉडिफाइड युलर मेथड्स वापरून ओडीई कसे सोडवणे, ओडीई सोडवण्यासाठी सायलॅब कोड कसे बनवणे. हा ट्युटोरियल रेकॉर्ड करण्यास मी वापरत आहे Ubuntu 12.04 ऑपरेटिंग सिस्टम आणि साइलैब वर्जन 5.3.3. या ट्यूटोरियलचा सराव करण्यासाठी तुम्हाला साइलैबचे प्राथमिक ज्ञान आणि ODEs कसे सोडवणे माहित असले पाहिजे. साइलैबसाठी कृपया स्पोकन ट्यूटोरियल वेबसाइटवरील उपलब्ध संबंधित ट्यूटोरियल्स पहा. युलर मेथड मध्ये आपल्याला ODEच्या उत्तरचे अंदाज मिळते. येथे इनिशियल वैल्यू प्रॉब्लम्स सोडवण्यामध्ये वापर होतो, जिथे डिफरेंशियल इक्वेशन म्हणजे अवकलन समीकरणाची इनिशियल वैल्यूज दिली जाते. हे सतत फंक्शन्स सोडवण्यामध्ये वापरले जाऊ शकते. आता युलर मेथड वापरून एक उदाहरण सोडवू. आपल्याला इनिशियल वैल्यू प्रॉब्लम दिली आहे. y डॅश इज इक्वल टू -2 t - y. y ची इनिशियल वैल्यू -1 दिली आहे आणि स्टेप लेंथ 0.1 म्हणून दिली आहे. आपल्याला टाइम t इक्वल टू 0.5 वर y ची वैल्यू ज्ञात करायची आहे. आता युलर मेथड साठी कोड पाहू. साइलैब एडिटर वर euler_ode.sci उघडा. आपण आर्ग्युमेंट्स f, t init, y init, h आणि n सह euler_ode फंक्शनला परिभाषित करतो, जेथे f सोडवला जाणारा फंक्शन आहे, t init टाइम t ची इनिशियल वैल्यू आहे, y init y ची इनिशियल वैल्यू आहे, h स्टेप लेंथ आहे आणि n इटरेशन्स ची संख्या आहे. नंतर आपण t आणि y ची वैल्यूज झीरोस च्या वेक्टर्स वर इनिशियलाइज करूया. आपण t आणि y ची वैल्यूज अनुक्रमे t of 1 आणि y of 1 मध्ये ठेवूया. नंतर आपण y ची वैल्यू ज्ञात करण्यासाठी 1 ते n पर्यंत इटरेट करू. येथे आपण y ची वैल्यू ज्ञात करण्यासाठी युलर मेथड लागू करू. शेवटी फंक्शन समाप्त करू. euler_ode.sci फाइल सेव करून कार्यान्वित करू. उदाहरण सोडवण्यासाठी साइलैब कंसोल वर जाऊ. आपण निम्न टाइप करून फंक्शन परिभाषित करू. def ब्रैकेट उघडा सिंगल कोट मध्ये स्क्वायर ब्रैकेट उघडा y डॉट स्क्वायर ब्रैकेट बंद करा इक्वल टू f ऑफ t कॉमा y सिंगल कोट बंद करा कॉमा सिंगल कोट उघडा y डॉट इक्वल टू ब्रैकेट उघडा -2 asterisk t ब्रैकेट बंद करा -y सिंगल कोट बंद करा ब्रैकेट बंद करा एंटर दाबा. नंतर टाइप करा t init is equal to 0 एंटर दाबा. टाइप करा y init is equal to -1 एंटर दाबा. टाइप करा स्टेप लेंथ h is equal to 0.1 एंटर दाबा. स्टेप लेंथ 0.1 आहे आणि आपल्याला 0.5 वर y ची वैल्यू ज्ञात करायची आहे, त्यामुळे इटरेशन्स ची संख्या 5 असली पाहिजे. प्रत्येक इटरेशन वर t ची वैल्यू 0.1 ने वाढवली जाईल. तर टाइप करा कैपिटल N is equal to 5 आणि एंटर दाबा. फंक्शन कॉल करण्यासाठी टाइप करा स्क्वायर ब्रैकेट उघडा t कॉमा y स्क्वायर ब्रैकेट बंद करा इक्वल टू euler_ode ब्रैकेट उघडा f कॉमा t init कॉमा y init कॉमा h कॉमा कैपिटल N ब्रैकेट बंद करा एंटर दाबा. t इक्वल टू 0.5 वर y ची वैल्यू दाखवली आहे. आता मॉडिफाइड युलर मेथड पाहू. हे सेकंड ऑर्डर मेथड आणि स्टेबल टू स्टेप मेथड आहे. आपण टाइम स्टेपच्या शेवटी आणि सुरुवातीला फंक्शनचे एवरेज ज्ञात करू. आपण मॉडिफाइड युलर मेथड वापरून हे उदाहरण सोडवू.
आपल्याला एक फंक्शन y dash is equal to t plus y plus ty दिले आहे. y ची इनिशियल वैल्यू 1 आहे आणि स्टेप लेंथ 0.01 आहे. आपल्याला मॉडिफाइड यूलर्स मेथड वापरून टाइम t equal to 0.1 वर y ची वैल्यू ज्ञात करायची आहे. आता साइलैब एडिटर वर मॉडिफाइड यूलर मेथड साठी कोड पाहू. आपण आर्ग्युमेंट्स f, t init, y init, h आणि n सह फंक्शनला परिभाषित करतो. जेथे f सोडवला जाणारा फंक्शन आहे, t init इनिशियल टाइम वैल्यू आहे, y init y ची इनिशियल वैल्यू आहे, h स्टेप लेंथ आहे आणि n इटरेशन्स ची संख्या आहे. नंतर आपण y आणि t साठी अरेज ला इनिशियलाइज करू. आपण t आणि y ची इनिशियल वैल्यूज अनुक्रमे t ऑफ 1 आणि y ऑफ 1 मध्ये ठेवतो. येथे आपण मॉडिफाइड यूलर मेथड कार्यान्वित करूया. येथे आपण टाइम स्टेप च्या सुरुवातीला आणि शेवटी y ची एवरेज वैल्यू ज्ञात करू. modi euler underscore ode.sci फाइल सेव एंड एक्झिक्यूट करा. साइलैब कंसोल वर जाऊ. CLC टाइप करून स्क्रीन क्लियर करा. एंटर दाबा. निम्न टाइप करून फंक्शन परिभाषित करू. DEFF ब्रैकेट उघडा, सिंगल कोट उघडा, स्क्वायर ब्रैकेट उघडा, y डॉट स्क्वायर ब्रैकेट बंद करा, इक्वल टू f ऑफ t कॉमा y, सिंगल कोट बंद करा, कॉमा सिंगल कोट उघडा, y डॉट इक्वल टू t प्लस y प्लस t asterisk y, सिंगल कोट बंद करा, ब्रैकेट बंद करा, एंटर दाबा. नंतर टाइप करा t init equal to 0. एंटर दाबा. टाइप करा y init equal to 1 आणि एंटर दाबा. नंतर टाइप करा h equal to 0.01. एंटर दाबा. टाइप करा capital N equal to 10. ज्या अर्थी 0.01 ची स्टेप लेंथ सह टाइम t equal to 0.1 वर iterations ची संख्या 10 असली पाहिजे. एंटर दाबा. नंतर निम्न टाइप करून modi euler underscore ode फंक्शन कॉल करू. स्क्वायर ब्रैकेट उघडा, t y स्क्वायर ब्रैकेट बंद करा, इक्वल टू modi euler underscore ode ब्रैकेट उघडा, f कॉमा t init कॉमा y init कॉमा h कॉमा capital N ब्रैकेट बंद करा. एंटर दाबा. t equal to 0.1 वर y ची वैल्यू दाखवली आहे. थोडक्यात ह्या ट्यूटोरियल मध्ये आपण यूलर आणि मॉडिफाइड यूलर मेथड साठी साइलैब कोड तयार करणे शिकलो. आपण साइलैब मध्ये हे मेथड्स वापरून ODEs सोडवणे देखील शिकलो. प्रकल्पाची माहिती दिलेल्या लिंक वर उपलब्ध आहे, ज्यामध्ये तुम्हाला प्रोजेक्टचा सारांश मिळेल. जर तुमच्याकडे चांगली बँडविड्थ नसेल तर आपण व्हिडिओ डाउनलोड करूनही पाहू शकता. स्पोकन ट्यूटोरियल प्रोजेक्ट टीम स्पोकन ट्यूटोरियलच्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. अधिक माहितीसाठी कृपया contact@spoken-tutorial.org वर लिहा. स्पोकन ट्यूटोरियल प्रोजेक्ट हे टॉक टू टीचर या प्रोजेक्टचा भाग आहे. यासाठी अर्थसहाय्य नॅशनल मिशन ऑन एज्युकेशन थ्रू आयसीटी एमएचआरडी गव्हर्नमेंट ऑफ इंडिया यांच्याकडून मिळालेले आहे. यासंबंधी माहिती पुढील साइटवर उपलब्ध आहे. मी रंजना भांबळे आपला निरोप घेते. सहभागासाठी धन्यवाद.